कुठे चालले तुम्ही? आम्ही बाथरूमला. घरी नाही का तुमच्या? घरी नाही. आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी शासनाच्या निधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु चिंचोली या गावात 4000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 350 शौचालयाचे काम झाले, परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणात ही योजना यशस्वीरित्या अंमलात आणली जात नसून 700 घरं या योजनेपासून वंचित आहेत. गावात घाणीचे साम्राज्य असून गावातील बहुतेक लोक बाहेर रस्त्यावर शौचालयास बसतात. आम्हाला लय अडचण आहे. संडासची लेकरं बाळ इथंच बसतात. लोक आनंदसेनी आम्हाला वास येतं. बाया इथंच बसतात. आजारी पडतात. तापी येतात. संडास उलटी होती. आमच्या घरापुढे घाण आहे. बाया संडास करतात. दंडाला धरून उठलं तरी बी बाया उठत नाहीत. आम्ही झोपत तर हागून चालले. आणि किती घाण आहे. त्या पावसाळ्याचे घाण आहे. आम्हाला वास येते सगळा. काय होते तुम्हाला? उलट्या मळमळ वाले. काय आलाय त्याच्यानं ध्यास लागले. हो का सुरू झालं. तुमच्या गावात शौचालयाची योजना नाही आली? नाही. नेमकी आता आलेली आहे. आता चालू आहे. ही योजना फक्त कागदावरच राबविली जाते, परंतु गावागावात अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात अंमलबजावणी दिसत नाही. तुम्हाला आता जे संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत थ्रू घरकु शौचालय घरकुलाचं जे काम आहे चालू, तर ते शासनानं तुम्हाला शौचालय दिलं का? हो, ते दिलं. मग आता तुम्ही बाहेर शौचालयासाठी जाणार का? नाही, बाहेर जाणार ना. मग जर पाणी आहे पावसाळ्यात तर आम्ही टाकू. आणि ज्या दिवशी पाणी नाही त्या दिवशी काय वासानं मराव काय मग त्याच्यात हागू हागू. माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की आपण ही पंचायत समिती व्हिडिओ ठोंबरे सर यांना कॉल करा. त्यांचा नंबर 96 89 09 88 88 या नंबर कॉल करा. मी राधिका चिंचोलीकर, चिंचोली गावातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्ड साठी.